गांधींचे वडील हे मुसलमान जमीनदार होते असे विधान करणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात आज धुळ्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करून संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भिडे गुरुजी यांना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या निंदाजनक वक्तव्याचा धुळ्यातून काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाने आंदोलन करण्यात आले. एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून विविध संघटनांकडून निषेध व्यक्त होत आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी संपूर्ण राज्यभरातून करण्यात येते. धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या वतीने भिडे यांचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. संभाजी भिडे हे महापुरुषांबद्दल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करीत असतात, मात्र तरी देखील राज्य सरकार त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी, अन्यथा येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल अशी भूमिका आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी मांडली. आपल्या सर्वांना माहिती आहे की परवा विधानसभेमध्ये आमचे सर्वांचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा विषय घेतला होता. मनोहर कुलकर्णी ज्याने स्वतःचं नाव संभाजी भिडे असं ठेवलेलं आहे, या व्यक्तीने फार मोठा दुस्साहस ज्या ठिकाणी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करण्याचं केलेलं आहे, या व्यक्तीला तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी जेव्हा सभागृहामध्ये केली गेली तेव्हा राज्य सरकार ज्या सरकारमध्ये मनुवादी प्रवृत्तीचे लोक बसलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी या गोष्टीला विरोध केला आणि संभाजी भिडेला अटक अजूनही त्या ठिकाणी झालेली नाही. काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे की जोपर्यंत संभाजी भिडेला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि त्यामुळे आमचे नेते नाना पटोलेंनी सरकारला इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर तुम्ही संभाजी भिडेला अटक करा आणि या देशाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्याचा धाडस पुढे भविष्यात कोणी करू नये अशा प्रकारचा एक संदेश त्या ठिकाणी या जनतेमध्ये जाऊ द्या. परंतु अजूनही त्याला अटक झालेली नाही, जोपर्यंत मनोहर भिडेला अटक होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. आणि महात्मा गांधी हे काही एवढं छोटं व्यक्तिमत्व नाही की कोणत्या एखादा व्यक्ती येईल आणि तो त्यांचं प्रतिमा खराब करेल, परंतु अशा प्रकारची धाडस कोणी याच्यापुढे भविष्यात करू नये हे आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.